तर आज आहे शुक्रवार आणि 50चा पास एकदम खास या योजनेचा लाभ घेऊन मी आलेलो आहे पुण्यातील एकदम अतिशय प्राचीन अशा शिवालयामध्ये। तर दरवेळी प्रमाणे मी बाहेर फिरायला निघालो आणि 50चा पास काढून मी उतरलो पुण्यातील शिवाजीनगर येथे। तेथून काही अंतरावर चालत मी पोहोचलो जंगली महाराज रोड वरती असलेल्या पाताळेश्वर महादेव या ठिकाणी। पाताळेश्वर लेण्या ह्या खूप प्राचीन आहेत। ह्या जवळपास इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये राष्ट्रकूट राजाच्या राजवटीमध्ये ह्या बांधण्यात आलेल्या आहेत। हे मंदिर पूर्णपणे दगडामध्ये खोदून बांधण्यात आलेलं आहे। जसं मी आत गेलो तिथे मला समोरच एक भव्य असा नंदी मंडप दिसला, जो हा गोल आकाराचा नंदी मंडप खूप साऱ्या चौकोनी आकारांच्या दगडी खांबांवरती बांधला गेलेला आहे। या सभा मंडपाच्या समोर आहे खूप साऱ्या गुफा आणि त्या गुफांमध्येच आहे पाताळेश्वर महादेव। या मंदिरामध्ये आल्यानंतर मला वेरूळ लेण्यांमधील कैलास मंदिराची आठवण झाली। या मंदिरातील नक्षीकाम आणि जे गुफा कोरण्यात आलेलं आहे खरंच खूप भारी आहे। एवढ्या मोठ्या दगडांमध्ये हे कोरीव काम आणि एवढं परफेक्शन हे शिल्प बघून मी विचारात पडलो। या गुफांच्या आतमध्ये खूप अंधार होता, पण या ठिकाणी आता लाईट लावण्यात आलेले आहे। त्या काही लाईट नसायचे म्हणून नैसर्गिक प्रकाश आतमध्ये यायला पाहिजे म्हणून अशा प्रकारे मोठमोठ्या खिडक्या या ठिकाणी करून ठेवण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून सूर्यप्रकाश हा थेट मंदिरातील गाभाऱ्यात जाईल। पुण्यातील वाढलेल्या या इमारतींच्या जंगलामध्ये असं प्राचीन आणि सुंदर मंदिर बघून मला खूप आनंद झाला।